महावितरणचा अतिरिक्त अभियंता आबासाहेब मांडके याला 6,000 रुपयांची लाच घेताना अँटी करप्शननं रंगेहात पकडलंय. मांडके यानं घरगुती सोलर सिस्टीमला मंजुरी देण्यासाठी ही लाच मागितली होती. तक्रारदारांच्या वडिलांचं सोलर सिस्टीम विक्री आणि दुरुस्तीचं दुकान आहे. त्यांच्यामार्फत बसवण्यात येणाऱ्या सोलर सिस्टीमसाठी महावितरणची मंजुरी लागते. त्यांनी या मंजुरीसाठी महावितरणच्या नागळपार्क इथल्या कार्यालयातील अतिरिक्त अभियंता आबासाहेब मांडके याच्याकडे अर्ज केला होता. या अर्जाला मंजुरी देण्यासाठी मांडके यानं तक्रारदारांकडे 6,000 रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी या संदर्भात अँटी करप्शनकडे तक्रार केली. या तक्रारीची खात्री करून आज सापळा कारवाई करत अँटी करप्शननं अतिरिक्त अभियंता मांडके याला 6,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. आमच्याकडे एक तक्रारदार आले होते. त्यांच्या तक्रारांच्या वडिलाचं सोलर सिस्टीम दुरुस्ती आणि विक्रीचं व्यवसाय आहे. त्यांच्याकडे गिरायकांनी सोलर सिस्टीम बसवण्यासाठी MSCB नागळा पार्क अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याकडं मंजुरी मागितली होती. त्यासाठी तक्रारदार हे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांना भेटले होते आणि त्यावेळी त्यांनी ती मंजुरी देण्यासाठी 6,000 रुपयाची मागणी केली होती. त्यानंतर आम्ही पडताळणी केली आणि पडताळणीनंतर निष्पन्न झाल्यानंतर आज आम्ही त्यांना रंगेहात पकडलेले आहे 6,000 रुपये स्वीकारताना. संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. DYSP आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार श्याम बोचळे यांच्यासह अजय चव्हाण, मयूर देसाई, संदीप पडवळ यांनी या कारवाईत सहभाग घेतला.